नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे मिलिंद आणि मी आपणा सर्वांचं माझ्या या YouTube चॅनलवर स्वागत करतो। आज आपण बघणार आहोत Google फॉर्म कसा बनवायचा आणि Google फॉर्म बनवल्यानंतर त्याला क्विज आपण कसं बन करायची आणि मग ऑनलाइन आपण सर्टिफिकेट ई सर्टिफिकेट कसं बघायचं पाठवायचं ते आपण यामध्ये बघणार आहोत। तर चला तर मग सुरू करूया। तर सर्वप्रथम तुम्हाला गुगल ड्राइव ओपन करायला पाहिजे आणि गुगल ड्राइव ओपन केल्यानंतर इथे न्यू आहे ऑप्शन, तिथे क्लिक केलं पाहिजे। क्लिक केल्यानंतर मोर मध्ये जायचं आणि मोर मध्ये गेल्यानंतर गुगल फॉर्मला क्लिक करायचं। अशा प्रकारे तुम्हाला गुगल फॉर्म इथे दिसेल। आता आपण इथे काय करूया की आपण मागच्या व्हिडिओ मध्ये मी बघितलं तुम्हाला आपण बघितलेलं आहे की कशा प्रकारे गुगल फॉर्म तयार करायचा, मी पूर्ण डिटेल मध्ये तो व्हिडिओ केलेला आहे, तो तुम्ही इथे कार्ट मध्ये जाऊन तो बघू शकता। तर या ठिकाणी आपण तो जो काय क्विझचा व्हिडिओ केला होता आपण आता इथे फीडबॅकचा व्हिडिओ तयार करू। हे व्हिडिओ म्हणतो सॉरी, फीडबॅकचा आपण फॉर्म तयार करू, फीडबॅक ऑन नॅशनल वेबिनार। ठीक आहे, त्यानंतर डिस्क्रिप्शन टाकू आपण डिपार्टमेंट ऑफ अशा प्रकारे आपण डिस्क्रिप्शन टाकलेलं। आता या ठिकाणी आपण काय करणार आहोत, आपल्याला आता त्यांना जर सर्टिफिकेट जर आपल्याला पाठवायचे असेल तर सगळ्यात अगोदर आपल्याला ईमेल घ्यायला पाहिजे आणि या ठिकाणी आता बघितलंय की एनेबल ईमेल कलेक्शन सेटिंग, इथे आपण क्लिक करायचं जेणेकरून हे ऑटोमॅटिकली जे आहेत ईमेल हे फॉर्म जो आहे तो कलेक्ट करेल। त्यानंतर इथे प्लसचं साईन आहे, इथे मी क्लिक केलेलं बघा, ऍड क्वेश्चन म्हटल्यानंतर इथे क्वेश्चन आलेलं आहे। त्याचबरोबर तुम्ही इथे इम्पोर्ट क्वेश्चन घेऊ शकता, जर तुमच्याकडे क्वेश्चन असतील तर तुम्ही इम्पोर्ट करून घेऊ शकता तुमच्या डिवाइस मधून कंप्यूटरच्या फाइल्स मधून। त्यानंतर टेक्स्ट आहे ते ऍड अँड टेक्स्ट तुम्ही हे करू शकता, या ठिकाणी आपण इमेज ऍड करू शकतो, व्हिडिओ देखील आपण ऍड करू शकतो आणि याचे आपण सेक्शन पण वेगवेगळे करू शकतो। तर आपण अगोदर बघणार आहोत ऍड क्वेश्चन, आपल्याला बेसिक माहिती फक्त आज मी देणार आहे तिथे। तर इथे आपण देणार आहोत की फुल नेम, आपल्याला जे सर्टिफिकेट वर जे नाम पाहिजे ते नाव आपण इथे देऊया आणि त्याला शॉर्ट आन्सर इथे, आणि इथे या ठिकाणी बघा तुम्हाला ऑप्शन दिसत असतील, या ठिकाणी त्याला रिक्वायर असं म्हणायचं आणि मग नेक्स्ट करायचं की आपल्याला कॉलेजचं नाव पाहिजे, आता नेम ऑफ द इन्स्टिट्यूशन पब्लिक कॉलेज आणि याला देखील आपण रिक्वायर करायचं, कारण ही दोन माहिती जी आहे ती आपल्याला महत्वाची आहे, कारण की आपल्याला ही सर्टिफिकेटवर आपल्याला हे मेन्शन करायचे असल्यामुळे आपण नाव आणि त्याखाली कॉलेजचं नाव आपण इथे घेतलेलं आहे। त्यानंतर आपण आपल्याला जर पाहिजे असेल त्यांचा व्हॉट्सअप नंबर तर आपण तो या ठिकाणी घेऊ शकतो आणि याला देखील आपण रिक्वायर म्हणायचं। त्यानंतर आता आपल्याला ओव्हरऑल हा वेबिनार कसा वाटला याबद्दल आपल्याला विचारायचं, तर आपण म्हणू शकतो की काइंडली रेट द वेबिनार, आणि ते घेतल्यानंतर बघा आता इथे काही ऑप्शन वेगळा आहे, तर आपण काय करू शकतो इथे वेगवेगळे ऑप्शन आहेत, तर आपण इथे लिनर स्केल जे आहे ते आपण घेऊया आणि इथे आपण घेऊया डिसएग्री किंवा आवडलं नाही बाबा, तर लो एक आणि हाय आपण पाच वर घेऊया, म्हणजे जर एखाद्याने एक क्लिक केलं म्हणजे त्याला त्याने एकदम लो रेट दिलेला आहे आणि हाय केलं तर म्हणजे पास केलं तर त्याला चांगला रेट आपल्याला मिळालेला आहे, तर याला देखील आपण रिक्वायर म्हणायचं। त्यानंतर एखादा वक्ता असेल आपला ज्याने बोललेला असेल, तर फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणू शकतो काइंडली रेट द स्पीच ऑफ डॉक्टर तुपेरे, आणि इथे आपण मल्टिपल चॉईसच्या ऐवजी आपण इथे काय करणार आहोत मल्टिपल चॉईस ग्रिडला आपण क्लिक करायचं आणि क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण ऍड रॉ अशा प्रकारे चार रॉ आपण घेतल्यात, इथे आपण लिहायचं सब्जेक्ट नॉलेज प्रेझेंटेशन स्केल, इथं आपण म्हणू शकतो की रिलेटेड ऑडियन्स
मिशन आपण या ठिकाणी घेऊ शकतो. या ठिकाणी कॉलम आहे, या ठिकाणी आपण ऍड करू शकतो 1 2 3 आणि या ठिकाणी आपण देऊया 4 3 2 आणि खाली 1 आणि याला देखील आपण रिक्वायर करू. नंबर 2 बघा, या ठिकाणी आपल्याला सब्जेक्ट नॉलेजला ते क्लिक करतील की कसं वाटलं बघू त्यांना ओव्हरऑल. त्यानंतर काइंडली रेट ओव्हरऑल परफॉर्म ओव्हरऑल वेबिनार. तर या ठिकाणी आपण परत लिनियर स्केल पण घेऊ शकतो की आपण सिंपली मल्टिपल चॉईस इथे घेतला आणि इथे आपण ऍड केलं. इथे आपण व्हेरी गुड एक्सलन्स म्हणून आली. त्यानंतर वेरी गुड गुड पुअर वेरी पुअर असे आपण ऑप्शन दिले आणि ते रिक्वायर आपण म्हटलं. त्यानंतर परत आपण इथे सजेशन काइंडली गिव्ह सजेशन और फीडबैक आणि आपण याला पॅराग्राफ या ठिकाणी गेले याला देखील आपण रिक्वायर करतो. त्यानंतर आपल्याला बघायचं असेल की या लोकांनी फीस भरली आहे की नाही, तर त्याची आपल्याला जर तुम्ही फीस ठेवली असेल यासाठी आणि त्यांनी फीस भरली नाही, आपण खरं म्हणजे रजिस्ट्रेशन फॉर्म तयार करताना आपण ते घेत असतो, पण इथे मी तुम्हाला ते दाखवणार की आपण काय करू शकतो. त्यासाठी फाईल अपलोड मध्ये जायचं आणि इथे गेल्यानंतर कंटिन्यू म्हणायचं आणि यासाठी आपण काय करू शकतो की 10 MB किंवा आपण फाईल जी 1 MB पासून 100 MB पर्यंत कितीही आपण देऊ शकतो. आपण समजा 10 MB ठेवली आणि क्वेश्चन ठेवलं की ऍड इमेज और स्क्रीनशॉट ऑफ पेमेंट रिसिप्ट. आलो इथे आपण काय करू शकतो इमेज पीडीएफ असेल तर पीडीएफ हे आपण इथे ऑप्शन क्रिएट करायचं आणि इथे रिक्वायर म्हणायचं आणि अशा प्रकारे हा जो आपला जो आहे तो गुगल फॉर्म इथे तयार झालेला आहे. आता हा जो फॉर्म आहे, जर आपण याला क्विज केली आणि हा फॉर्म भरल्यानंतर लगेचच जर पार्टिसिपंटला सर्टिफिकेट आपल्याला फॉरवर्ड करायचं असेल ई सर्टिफिकेट, तर काय करायचं, त्यासाठी आपण काय करायचं की सेटिंग मध्ये जायचं. या ठिकाणी आपल्याला दिसतंय ऑप्शन सेटिंग, तिथे जायचं. तिथे गेल्यानंतर आपण इथे परत बघू शकतो की तुम्हाला हा जो काय रिस्पॉन्स जो आहे त्याला आपण रिसिट पाठवायचे, म्हणजे फॉर्म भरल्यानंतर त्याला ईमेलला जाईल का, तर आपण तिथे ओके करू शकतो, त्याने रिस्पॉन्स जो आहे तो त्याला जाईल. त्यानंतर आपण लिमिट करू शकतो की एका वेळेस एकानेच भरलं पाहिजे, तर आपण लिमिट तिथे सेट करू शकतो की एक वेळेस एकच व्यक्ती भरेल. त्याला काही नाव वगैरे चुकलं असेल तर काय त्याला एडिट करता येईल का, तर आपण तिथे एडिट ऑप्शन करू शकतो. त्यानंतर क्विझमध्ये जायचं आणि या ठिकाणी क्विझला मेक दिस क्विझ म्हणायचं आणि त्या ठिकाणी मी सायन्सर वगैरे काय असेल त्याला क्लिक करून सेव्ह म्हणून टाकायचं. त्यानंतर बघा, इथे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ऍड ऑन मध्ये जाऊन आपल्याला सर्टिफाय मध्ये ऍड करायचं, तर इथे सर्टिफाय मध्ये मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे, तुम्ही देखील ते सर्टिफाय जे आहे ऍप्लिकेशन ते इन्स्टॉल करायचं. आणि त्या ठिकाणी जे सर्टिफाय जे आहे या ठिकाणी आपण जर त्याला क्लिक केलं आणि इथे एनेबल सर्टिफाय या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्टिफिकेट देखील अटॅच करायचं होतं. ते कसं अटॅच करायचं ते मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे हिंदीमध्ये, तर आपण कार्डवर जाऊन ते बघू शकता. आणि तुम्ही जर नवीन असाल माझ्या यूट्यूब चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या काही अडचणी असतील, काही समस्या असतील तर तुम्ही त्या कमेंट येथे करू शकता. धन्यवाद.